महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले आणि भाजप समर्थित शिष्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार सर या ठिकाणी एकत्र आले दो दोघांनी सेकॅन्ड केली आणि मतदान केंद्रांवर पाहणी करतायत महत्त्वाची लढत सर काय सांगणार दोन्ही तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आहात गेल्या प्रचाराच्या काळात बघितलं दोघांची काट्याची टक्कर आणि दोघांनी हात सेकँड घेतलं या यावेळेस काय सांगणार काट्याची टक्कर नाही ही निवडणूक आहे आम्ही उमेदवार आहो मतदार पहिला क्रमांक कोणाला द्यायचा हे ठरवणार आहे आणि मेरिटमध्ये निवडून देणार आहे मला खात्री आहे की मी पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतानेच निवडून येईल सर तुम्ही या ठिकाणी भेट घेतली काय सांगा आमचे दे मला पहिल्या पसंतीचे मत हे वैचारिक लढाई असली तरी वैयक्तिक कुठली आमची दुश्मने नाही यापूर्वीसुद्धा अनेकदा आमच्या भेटीगाठी चर्चा या ठिकाणी होत असतात निवडणूक म्हटल्यानंतर एक उमेदवार कोणीतरी निवडणूक निवडून जाणार नाही आणि ही गुप्त मतदान प्रक्रिया आहे आणि गुप्त मतदान प्रक्रियेमध्ये कोण जाणार आहे आजच्या घडीला मी तरी सांगू शकणार नाही परंतु मला शंभर टक्के खात्री आहे पसंती क्रमांक एकचं मतदान घेऊन यावेळेस आमचे मतदार मला विधान परिषदेमध्ये निश्चित पाठवणार आहेत काट्याची टक्कर पाहिजे काट्याची टक्कर कशाला म्हणायचं समजत नाही मतदार निवड करणार आहे त्या टक्करीचा टक्कर कर घेतोय असं दिसते का <laughs> आम्ही हात जोडून मतदारा पुढे जातो आहे मतदार मेरिट लिस्ट तयार करणार आहे बावीस उमेदवारांची त्यात पहिला क्रमांकाचा मेरिट कोण राहील हे मतदार ठरवणार आहे आणि आम्हाला आम्हाला खात्री आहे आणि मला तरी खात्री आहे की पहिला मेरिट मीच राहील सर शिक्षक म्हणून आता पण तुम्ही विद्यार्थ्यांना पास नापास करत आले आज शिक्षक तुम्हाला पास करणार का नापास करणार काय वाटतं निश्चितच शिक्षकांच्या हाती आमचं भवितव्य आहेत आणि ते शिक्षकच मतदारच हे नि निर्णय घेणार आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मतदार माझ्या बाजू कारण मी नव्यानं पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये निवडणूक लढतो आहो आणि पहिल्यांदा निवडणूक लढत असल्यामुळे आमच्या मतदारांमध्ये यंग मतदारांमध्ये शिक्षकांमध्ये आणि विविध संघटनांचे जे मतदार आहे त्या सगळ्यांचं समर्थन असल्यामुळे निश्चित निश्चितच माझा विजय होणार आहे तुमच्या पाठीची भाजप आहे ताकद वाढल्यासारखी वाटतंय ताकद आहेच वाढणं कमी होण्याचा प्रश्नच नाही सर आणि दुसरा शिक्षक विद्यार्थ्याला पास नापास नाही करत तो पास झाला की नापास झाला याचा निर्णय घोषित करतो सर मला सांग टोपीवरून वाद झाला दोघांचाही पहिले आडबाले सर या ठिकाणी टोपी घालून आले तुमच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं लो, ऑब्जेक्शन घेतलं या ठिकाणी आता तुम्ही टोपी घालून आले त्यांनी टोपी घातली जुन्या पेन्शनचं टशन सर जुन्या पेन्शन करता मी गेले बारा वर्ष लढतोय सातत्याने लढतोय टोपी घातली म्हणून लढत नाही टोपी घातली ही माहीत व्हावं म्हणून मी लढणारच आहे आणि लढत आलो लढत राहील आणि पेन्शन देण्याचं काम सरकारला करण्यासाठी मी बाध्य करीलच याची खात्री देतो सर या ठिकाणी मी मागील दहा वर्षापासून जुन्या पेन्शनसाठी रस्त्यावरची लढाई देत हो। आहोत आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संग संघटनेच्या वतीनं त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला। आहे आणि या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेनी मला पुरस्कृत उमेदवार केलेला आहे स्वतःचाच उमेदवार केलेला आहे काय वाद नाही टोपीचा वाद नाही टोपीचा या ठिकाणी वाद नाही टोपी घालणं हा प्रत्येकाचा स्वेच्छाधिकार आहे दुपट्टा वापरणं हा प्रत्येकाचा स्वेच्छाधिकार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधीपासून पूर्वकालापासून टोपी ही वापरल्या जाते टोपी यावर जुनी पेन्शन लिला आहे म्हणून ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं सुरुवातीला हां वि हां पार्टीचं पण पार्टी, पार्टी, पार्टी। हा, हा, पार्टी नाव आहे यांच्यावर जुनं पॅ पेन्शनचं नाव आहे त्यामुळे टोपीवरून वाद निर्माण झाला होता परंतु आत्ता दोघांनी सेकँड घेतली टशन पाहायला मिळाली संपूर्ण प्रचारादरम्यान महाविकास आघाडी वर्सेस भाजप अशी लढत या ठिकाणी नागपूर शिक्षक मतदारसंघात आहे जे शिक्षक आतापर्यंत विद्यार्थ्यांचा निकाल लावत आले आज शिक्षक या शिक्षकांचा कसा निकाल लावतात काय कुणाला पहिल्या क्रमांकाची प पसंती देतात हे दोन तारखेला ठरणार आहे परंतु मतदानाला सुरुवात झाली आहे आणि हे उमेदवार जे आहे ते या ठिकाणी येत आहेत कॅमेरामॅन सचिन सॅमसंग मराठी नागपूर